प्रस्तुत कादंबरीचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत कथालयावरती कोणत्याही स्वरूपाचा हक्क किंवा दावा प्रस्थापित करत नाही अण्णाभाऊ साठेंचे सर्व साहित्य जनमानसात पोहोचावे या एकाच हेतूने आम्ही या कादंबरीचे सादरीकरण करत आहोत कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ही कादंबरी आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह आपल्याच कथालय्या यूट्यूब चॅनलवरती चला तर सुरू करूयात कादंबरी फकीरा एक विनंती कथालय्या यूट्यूब चॅनलवरती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कथा आम्ही सादर केलेल्या आहेत आपण त्या सर्व कथा अवश्य पाहाव्यात त्याचबरोबर आपल्या कथालय्या चॅनलला सबस्क्राईब करून हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करावेत त्याचबरोबर चॅनल मेंबरशिप घेऊन आमच्या या कार्याला सहकार्य अवश्य करावे कादंबरी फकीरा भाग पहिला सूर्य मावळला होता त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धानदोटी पसरली गेली होती त्याखाली लख पोलादी रंग दिसत होता तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखित केलं तितकंच अंधार काळं करू लागला प्रकाशामाग अंधार आणि अंधारामाग प्रकाश हे चक्र गतिमान होत होत वाटेगावचं अस्तित्व नाहीस झालं ती एका जागी बसलेली बाराशे घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली त्या गावाच्या आजूबाजूचे माळ तो सात असलेला सह्याद्रीचा सा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली तामखडीवरून आलेली ती गाडीवाट गावामध्ये शिरली होती ती विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं तेथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती वाटेगाव ते शिगाव हे चार मैलांचं अंतर त्या गाडीवाटेनं सहा मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं आकाशामध्ये काळ्या ढगांनी गर्दी केली पाण्यामध्ये मासा पोहावा तशी ढगामध्ये वीज सळसळू लागली विजेच्या प्रखर प्रकाशामध्ये आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं अकराळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला गावामध्ये सामसूम झाली सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले मुकी झाली सर्वत्र निशब्दता नांदू लागली भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं गावामध्ये हुंका चूक करीना झालं शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता त्यांना आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडं टक लावून पाहत होता येणाऱ्या जाणाराचा सासुंध घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते पण पाटलाशी बोलत बसायला कोणीही येत नव्हतं दार बंद करून लोक केव्हाच अंतरुणावर आडबे झाले होते तशी पाटलाला चीड आली होती जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं माणसानं कसं आनंदाने असावं खेळावं बोलावं राबावं असं त्याचं मत होत उद्या आषाढ निघत होता उद्या, उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती शिगावाच्या बाजीबा खोताचा त्याला हेबा वाटत होता शिगावाची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगाबा सुरू झाली होती जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं त्यांनी शिर कापून विशीला बांधलं असतं पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगाबाची सारखी भरभराट होत आहे लोक एका वर्षामध्ये तीन जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत आणि हे हे आपलं गाव इथं काहीच नाही दिवस बुडाला की शब्द ऐकू येत नाही माणूस दिसत नाही खेळ नाही तमाशा नाही काही नाही बारा महिन्यामध्ये एक जत्रा आणि तीही मड्याला माणसं जमावी तशी एवढा मोठा गाव असून काय कामाचा पाटील विचारांच्या तंद्रीमध्ये सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता एवढ्यात समोरच्या बाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या पाटील कानोसा घेऊ लागला तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडही खेकाळलं पाटील रोखून पाहत म्हणाला कोण चाललं या ते मी हाय रानूजी मंग रानूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं अरे य पान खाऊन जावा रात केलीस वाई झाली रात आकाशात पाहत रानोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला आबा पाऊस उठला या अरे ये वार सुटला या पाऊस बिऊस काय येत नाही पाटलाने निर्बाळा दिला आणि लगाम ओढीत रानोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला अजून निझला नाही का जागत या रानूजीने विचारलं काय करू नीज लागा ना बघ का काय झालं काय नाही रे उदास वाटतंय बघ गावामध्ये काय रग नाही पाटील मनातले विचार बोलू लागला गावामध्ये जीवच उरला नाही बघ दिवस बुडाला की गाव जाग्यावरच नसतूया मग काय करावं म्हणतात त्यानं दमून भागून निस या मग इतर कोण काय दमत नाही का त्याचा संसार नाही पाटील म्हणाला आर ते शिगावाची माणसं का दमत नाहीत पण एका वर्षात तीन जत्रा करून संसार करतायत ती आता त्यांच्या गावात जत्रा हायत्या म्हणून करत्यात ती आपण काय करावं अरे जत्रा काय आपोआप भरत नसत्यात त्या भरवाव्या लागत्यात उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार हाय होय का कोण हात धरणार आहे आपला मग का भरत नाही हो कशी भरणार पाटील मध्येच म्हणाला अरे दिवस बुडाला की कुत्र फिरत नाही गावात आणि मग जत्राचा विचार कोण करणार अरे आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत दुःख आहेत त्या शिगाबामध्ये उद्या जोगण्या निघणार बाजीबा खोतासारखा एखादा भादूर आमच्या गावात निपजत नाहीत तुपस्तोरीत जोगण्या भरणार कशा जोगणीत त्यानं भरवली बाजीबान आणि ती व कशी अर बाजीबा काळगावच्या जोगण्या जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आणून त्याने आपल्या गावची जत्रा बाडवली तसा इर आमच्या गावात आहे का कोण का नाही त्यो हो? पंतावानी आणि तुमच्या माणसं वाघाला बी दावं लावतील की अरे मर्दा वाघाला दावं लावणं सोप पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही त्यासाठी डोंगरा एवढं काय झावं आणि ते काय माझ्याजवळ नाही ते विष्णुपंत ते, ते कायद्याच्या कोपर किड्या देण्यात पाठायत आहे जो गेला तरी ते, ते चाकोरी सोडणार नाहीत मी उद्या जोगण्या बघाय शिगावाला जाणार आहे राणूजी मध्येच म्हणाला तुमचा काय बी मी कधी कोणाच्या जत्राला जात नाही पाटील खिन्न स्वरामध्ये म्हणाला लोकाच्या आरतीनं ववाळून घेणं मला काही पटत नाही अरे आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला नाही रुच असं म्हणून पाटलानं राणूजीला पान दिलं दोघांनी पान खाल्लं आणि राणूजी उठण्याचा विचार करू लागला तो पाटील त्याला म्हणाला अर या पांढरीला बाजीबा खोता सारखा माणूस पाहिजे तरच या गावची भरभराट होईल लौकिक वाढल बाजीबाने शिगावर उपकार केले तस या गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्माला पाहिजे हे ऐकून राहूज एका की गंभीर झाला त्याचं मन उगीच बावर झालं हातातील लगाम पिरगाळी तो अंधारामध्ये पाहू लागला वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ ती नागमोडी वळण ती पांत मध्ये असलेले निवडुंगाचे डबंगे सारं सारं त्याच्या डोळ्यांपुढं तरळू लागलं आणि पाटील त्याला म्हणाला जाता दौल ती वाट बघत असल रानोजी उठून उभा राहिला तो तसाच विचार करत निघाला घोडं त्याच्यामागून चालू लागलं तो थळामध्ये आला कुंडिबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता तो दिसत नव्हता फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो तार्या एवढंच ऐकू येत होतं त्या भजनानं रानूजी भानावर आला त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली भाग पहिला समाप्त होत आहे उर्वरित कथा पुढील भागामध्ये